नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाइन वर्गात आपले स्वागत। आज आपण इयत्ता सातवी या इयत्तेचे गद्य 12 या पाठाचं नाव आहे सलाम नमस्ते। सुधा मूर्ती यांनी हा पाठ लिहिलेला आहे। 1950 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे। प्रसिद्ध लेखिका वाइज एंड अदर वाइज, सामान्यातले असामान्य अस्तित्व, आजीच्या कोतडीतल्या गोष्टी, आयुष्याचे धडे गिळवताना वकुळा, गोष्टी माणसाच्या इत्यादी पुस्तके प्रसिद्ध। प्रस्तुत पाठ पुण्यभूमी भारत या कथासंग्रहातून घेतलेला आहे। सुधा मूर्ती यांच्या मूळ इंग्रजी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे। तर सुधा मूर्ती यांचं मूळ इंग्रजी कथासंग्रह जे आहे त्या कथासंग्रहाचा मराठी अनुवाद जो आहे लीना सोहोनी यांनी केलेला आहे। अत्यंत या पाठामध्ये अत्यंत गरीब परिस्थिती असून सुद्धा माणूस की प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा, कष्टाळू वृत्ती, दुसऱ्याच्या दुःखाविषयी जाणीव इत्यादी गुण शेख मोहम्मद व त्याच्या मूर्तीच्या दारात उभी असलेली बहीण झुबेदा याच्या ठाई दिसून येतो। प्रस्तुत पाठात या पाठात लेखिकेने याचे अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन केलेले आहे। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये अत्यंत गरीब परिस्थिती असलेली पण माणुसकी प्रामाणिकपणा, कष्टाळू, दुसऱ्याच्या विषयी दुःखाविषयी जाणीव इत्यादी गुण शेख मोहम्मद जो होता त्याच्यामध्ये होतं आणि त्याची मृत्यूच्या दारात उभी असलेली बहीण झुबेदा हिच्यासुद्धा हे गुण होते। अत्यंत हृदयस्पर्शी कथा, हृदयस्पर्शी कथा या पाठात सांगितलेली आहे। मी आता पाठाचं वाचन करते। शेख मोहम्मदचं एक छोटंसं लहानसं दुकान, तो वह्यांची किरकोळीने विक्री करायचा। दरवर्षी जून महिन्यात ती त्याच्याकडून मोठ्या संख्येने वह्या विकत घेत असे। आम्ही त्या झोपडीतली शाळेकडे मुलांमध्ये वाटत असो। त्याचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळच होतं। दुकानाची जागा भाड्याची होती। शेख मोहम्मद फार संकोची स्वभावाचा होता। तो वह्या आणून आमच्याकडे पोचवायचा। आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला तसे करायचो, मग तो येऊन चेक घेऊन जायचा। एकदा असाच तो आमच्या ऑफिसात आला होता आणि त्यावेळी आम्ही सर्वजण मिठाई खात होतो। मी शेखच्या हातावर मिठाई ठेवली पण त्यानं ती खाल्ली नाही। काय रे शेख, तुला मधुमेहाचं दुखणं वेगळं आहे का? नाही मॅडम। खाऊ घरी न्यावा म्हटलं, घरात लहान मुलं आहे, माझ्यापेक्षा त्यांनाच त्याची गोडी जास्त। तुला किती मुलं आहेत? मी विचारलं, ती एवढीशी मिठाई घरी जाऊन पुरली असतील की नाही कोणाच ठाऊक। मॅडम मला एक मुलगी आहे, शिवाय माझी भाजी पण माझ्याकडे असते। का बरं, तुझी भाजी तुझ्याकडे का असते? माझी बहीण झुबेदा विधवा आहे आणि ती आमच्याकडेच राहते। मला ते एक शेखबद्दल वाईट वाटलं। तो एक छोटा दुकानदार होता, तो काही खूप कमवत नव्हता, त्यामुळे त्याच्या कुटुंबाविषयी आणखी माहिती काढवायची मला वाटली। आणि झुबेदा काय करते? ती उत्तम शिवणकाम करते। ती आणि माझी बायको अशा दोघी जणी मिळून घरी शिवण्याचा व्यवसाय करतात। अल्लाची मेहरबानी आहे, आमचं छोटंसं भाड्याचं घर आहे, आम्ही समाधानी आहोत। त्याचे ते उत्तर माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलं। आजकालच्या जगात समाधान हा शब्द तसाच दुर्मिळ झाला आहे। असेच काही महिने लोटले आणि एक दिवस शेखचा मला फोन आला, मॅडम या टिपेला मला तुम्ही चेक ॲडव्हान्समध्ये देऊ शकाल का? का बरं शेख, काही खास कारण? होय मॅडम, झुबेदाला कॅन्सर झाला आहे, उद्या तिचं ऑपरेशन आहे। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, शेख जो होता तो छोट्याशा गावात राहत होता, शेख मोहम्मद, आणि वह्यांची किरकोळ विक्री तो करत होता। दरवर्षी जून महिन्यात ती त्याच्याकडून मोठ्या संख्येने वह्या विकत घेत असे आणि मी म्हणजेच ह्या लेखिका दरवर्षी जून महिन्यामध्ये त्यांच्याकडून वह्या विकत घेत असे। झोपडीतील शाळेतील मुलांमध्ये त्या वाटत असे। त्याचं दुकान आमच्या ऑफिसच्या कसं होतं जवळच होतं, पण तो संकोशी स्वभावाचा नव्हता।
शेख मोहम्मदचा फार संकुची स्वभाव होता. संकुची स्वभाव म्हणजे त्याला असं आई कोणी दिलेलं घेतलेलं आवडायचं नाही, संकोच बाळगायचा. तो आणून आमच्याकडे पोचवायचा, आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला तसे कळायचं, मग तो चेक घेऊन जायचा. मग अशा पद्धतीने असाच तो एकदा ऑफिसच्या कामामध्ये गेला होता. ऑफिस कामामध्ये आला होता त्यांच्याकडे. त्यावेळी आम्ही सर्वजण ह्या लेखिकांचे काय करत होते, मिठाई खात बसलेले होते. आणि त्याच्या पण हातावर मिठाई दिली, पण त्याने ती मिठाई घेतली नाही. तो म्हणाला की ती मिठाई मी घरी घेऊन जाईल, माझ्यापेक्षा माझ्या मुलांना त्याची जास्त गरज आहे, मी त्यांना म्हटेल. मग लेखिकेने विचारलं, तुला मधुमेह झालेला आहे का? मग मधुमेह म्हणजे काय? एक रोग डायबिटीस. मधुमेह म्हणजे एक रोग डायबिटीस. आणि मग सलाम म्हणजे नमस्कार. सलाम करणे म्हणजे काय करणे? नमस्कार करणे. किरकोळ विक्री म्हणजे शुल्लक विक्री. किरकोळ विक्री म्हणजे शुल्लक विक्री. आणि संकोचाचा स्वभाव म्हणजे लाजाळू. संकोची स्वभाव म्हणजे कसा होता? त्याचा लाजाळू स्वभाव होता, लाजाळू होती. आणि खेकडा म्हणजे वेळ, अनाथ म्हणजे कोणता. आणि यावेळी कॅन्सर म्हणजे कर्करोग. असं त्या ठिकाणी विधवा म्हणजे या ठिकाणी जिचा पती मरण पावला आहे असे. अशा प्रकारे या ठिकाणी या शेखचा समाधानी स्वभाव होता. आणि मॅडमनी त्याला विचारलं, सुबेदारला कॅन्सर झाला आहे, उद्या तिचं ऑपरेशन आहे, मला चेक देणार का? इथपर्यंत आपण बघितलं, बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. धन्यवाद.